नमस्कार मित्रांनो जाधव ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या भागात आपण पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू व भगिनींनो आज मी आपल्याला पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती सांगणार आहे विदर्भाचे भाग्यविधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ घराणे कदम असे होते पंजाबरावांच्या आजोबाकडे गावाची देशमुखी असल्याने त्यांचे देशमुख हे आण्णाव झाले होते त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यात झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव श्यामराव होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथे झाले व हायस्कूलचे शिक्षण अमरावती येथे झाले मॅट्रिकच्या परीक्षेतील विशेष यशामुळे त्यांना मध्य प्रदेश सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती त्याच्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेले महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच ते उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले तेथील एडिनबरो विद्यापीठात संस्कृत संस्कृत विषयात एम ए ऑनर्स ही पदवी उत्तीर्ण झाली त्यांनी बार ॲट लॉ ही कायद्याची पदवी प्राप्त केली पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीसला ते भारतात परत आले सुरुवातीस काही काळ त्यांनी अमरावती येथे वकिली व्यवसाय केला नंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याच्यासाठी एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली एकोणीसशे सव्वीसमध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी तेन्न त्यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली त्यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये शेतकरी संघ या शेतकरी संघटनेची स्थापना केली एकोणीसशे ते कृषी मंत्री झाल्यावर त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळाली एकोणीसशे साठ मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले होते सर्वाधिक प्रतिष्ठा मिळवणारे स्वतंत्र भारतातील पहिले भव्य कृषी प्रदर्शन होते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारताची भावी राज्यघटना तयार करण्याच्या समितीवर पूर्व विदर्भातर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची निवड झाली या घटनेच्या मूळ आराखड्यात पंजाबराव देशमुख यांनी सर्वाधिक म्हणजेच पाचशे दुरुस्त्या सुचवल्या होत्या विदर्भाचे भाग्यविधाते भारतीय शेतकऱ्यांचे जनक शिक्षण महर्षी अशा या पंजाबराव देशमुखांचे रामनवमीच्या दिवशी दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी रात्री अकरा वाजता दिल्ली येथे निधन झाले अशा या महान नेत्यास कोटी कोटी प्रणाम जय हिंद मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि ती माहिती तुम्हाला पाहावयास मिळेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद